नमस्कार दर्शको, इन बीसेंच्या मध्ये मी अभिषेक आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. दर्शको, भारतीय जनता पार्टी कडनं आज दोन मोठे आंदोलन केले जात आहे. एक तर जे लॉकडाऊन नंतर बिल वाढून आलंय त्याच्या विरुद्ध शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बिल विजेचं बिल होळी केली जात आहे, तर दुसरीकडे दुधाचे रेट जे दर आहे ते वाढून देण्यासाठी ग्रामीण क्षेत्रामध्ये दुधाचं आंदोलन केलं जात आहे. आता आपण सरळ कळमेश्वर मध्ये जाऊया. आमचे जे प्रतिनिधी आहे योगेश कोरडे, त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेऊया. योगेश, काय परिस्थिती आहे सध्या कळमेश्वरची? योगेश जी, आपण पाहत असाल की हे जे चित्र आहे कळमेश्वर मधले आहे. भारतीय जनता पार्टीकडनं ग्रामीण विभागाकडनं हे आंदोलन केलं जात आहे. चंद्रशेखर बावनकुळे जे पूर्व पालकमंत्री आणि ऊर्जा मंत्री होते, त्यांनी हे या आंदोलनाचं आवाहन केलेलं आहे. कळमेश्वर मध्ये पाहू शकाल की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून हातात बोर्ड घेऊन हे आंदोलन केलं जात आहे. मला न्याय द्या, मला ठाकरे सरकार मुर्दाबाद सारखे, हे बोर्ड त्यांच्या हातात आहे. मोठ्या प्रमाणात इथे कार्यकर्ता पदाधिकारी इथे उपस्थित होत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण इथे नियमाचा पुढे. याचप्रमाणे शहरात पण भारतीय जनता पार्टीकडनं वाढत्या जे लॉकडाऊन नंतर जे बिल दरवाढ झालेली आहे किंवा जे बिल सामान्य जनतेला आलेलं आहे, त्यांच्या विरोधात पण आंदोलन करण्यात आलं. 32 शहरातल्या 32 वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं. होळी जाण्यात आली विजेच्या बिलाची आणि मागणी करण्यात आली की जे लॉकडाऊनचे 3 महिने होते त्याचं बिल माफ करावं. पण ऊर्जा मंत्री किंवा राज्य सरकार याच्याकडनं 20-30% वीज बिल कपात करण्यात आली आहे. आपण सरळ संपर्क शेतकऱ्यावर जो अन्याय होत आहे, दुधाला भाव मिळत नाही, आपण हे आंदोलन पुकारलेलं आहे. आज हे आंदोलन फक्त आपल्या कळमेश्वर नगरमध्येच होत असून संपूर्ण महाराष्ट्रभर महाएकात आंदोलन दुधासाठी होत आहे. आपल्या सर्वांनी म्हटलं आहे की शेतकऱ्यांची उपजीविका ही निसर्गावर अवलंबून असते, शेतीवर अवलंबून असते, आणि निसर्गाची वारंवार होणारी अपूर्वा आणि असंतुलन यामुळे शेतकऱ्यांच्या नापिकीमुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे. त्यांना अन्नधान्य उपलब्धी कमी प्रमाणात होते आहे आणि म्हणून शेतकरी जोडधंदा म्हणून आज दुग्ध व्यवसायाकडे वाढलेला आहे. बहुतेक शेतकरी दुधावर उपजीविका, दुग्ध व्यवसायावर उपजीविका आपली चालली आहे. आणि अशा परिस्थितीत दुधाला जर 20 रुपये भाव मिळत असेल तर खरोखर शेतकऱ्यांना सर्वांना माहित आहे त्यांची उपजीविका कशी चालत असेल याचा सरकारनी विचार करायला हवा. आणि खरोखर त्यांना न्याय देऊ शकत नसेल तर हे सरकार अपयशी आहे असं आम्ही जाहीर करतो. आणि या सरकारचा आम्ही सर्व जनता पक्षाचे सर्व प्रतिनिधी निषेध व्यक्त करतो. आज सर्व प्रदेशाचे सदस्य, सर्व कार्यकर्ते, बंधू आणि सर्व महिला भगिनी
आंदोलना तिथे सामील होण्याकरता उपस्थित झाले आहे. सरकारने योग्यता न्याय या शेतकऱ्यांना नक्कीच मिळवून द्यायला पाहिजे. योगेशजी, राजू पोद्दार तिथे दिसत आहे, ग्रामीण नेता आहेत ते भारतीय जनता पार्टीचे. त्यांच्याशी काय संपर्क, हा त्यांच्याशी काय संपर्क होऊ शकतो का आपला? भारत माता की सरकार जिल्हा भारतीय जनता पक्षाची उपाध्यक्ष, त्या ठिकाणी महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकर्ते डॉक्टर राजीव पोद्दार आपल्याचे थेट जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमक्या या आंदोलनामागचं त्यांच्या मागणं काय. आपल्याला माहिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये जे कोरोनाचं संकट आहे, या संकटामध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्यामध्ये महाराष्ट्रातलं आघाडी सरकार हे सप्तेल अपयशी ठरले. पूर्वी आपल्याला माहिती कापसाचा प्रश्न होता, सरकारने कापूस खरेदीची यंत्रणा व्यवस्थित राबवली नाही आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना 4,000 रुपये, 4,200 रुपये, 3,800 रुपये या भावानं कापूस विकावा. त्यानंतर शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज मिळालं नाही, यांनी त्या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा केली, परंतु दुर्दैवानं 2 लाखाची कर्जमाफी अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली, शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालं नाही आणि आता गेल्या 3 महिन्यापासून शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळत नाही. अशा प्रकारची हे सरकार जे आहे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलाय, हटकऱ्यांच्या जीवावर उठलाय आणि कोरोनाचं संकट हे रोखण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. अशा प्रकारचं हे सरकार आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी, या सरकारला वटणीवर आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आज या ठिकाणी एक सांकेतिक आंदोलन केलेलं. आज हे सांकेतिक आंदोलन आहे पण पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरतील आणि या आंदोलनाचा भडका हा मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यामध्ये अशा प्रकारचं राजकारण सुरू आहे आणि म्हणून या राजकारणाचा सुद्धा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि त्यांना इशारा देऊ शकतो की सत्तेची मस्ती जर अशीच त्यांच्या अंगात आली तर ही जनता ही सत्ता उद्भवून टाकण्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना आपण न्याय दिला पाहिजे. या संदर्भामध्ये शासनानं लक्ष घातलं पाहिजे एवढीच विनंती या माध्यमातून शासनाला करतो. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कुरडे, इनबीसीएन न्यूज, परमेश्वर.